विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालंय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आली. यावेळी माजी पालकमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, आमदार रविशेट पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार महेश बालदी, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार गणपत गायकवाड, आमदार संजय केळकर आदी उपस्थित होते. नव्या मुंबईत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील, लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावं याकरता आम्ही आत्ता पायऱ्यांवर आंदोलन केलं आणि ते आंदोलन आत्ता गेल्या 24 तारखेला आम्ही तिथे फार मोठा भूमिपुत्रांचा मेळावा घेतला होता, ज्याच्यात भूमिपुत्रांनी आवाज उठवला. साधारण 1 लाख लोक त्या ठिकाणी दिबा पाटलांचं नाव द्यावं याच्याकरता आग्रही होते. परंतु 15 एप्रिलला राज्य शासनाने पूर्ण देशात, महाराष्ट्रात सर्वात जास्त करोनाची लाट असताना, करोनाचे पेशंट असताना, मृत्यू सर्वात जास्त असताना त्यांनी सिडकोकडून एक सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा ठराव करून घेतला आणि तो ठराव रद्द करून दिबा पाटलांचं नाव द्यावं आणि ते नव्या मुंबईतली दिबा पाटलांचं नाव का, तर दिबा पाटलांची कर्मभूमी, जन्मभूमी आज नव्या मुंबईत जे 12.5% असतील किंवा मंडल आयोग असेल, स्त्रीभ्रूण कार्य हे सर्वात महाराष्ट्राला दिबा पाटलांनी दिलं, त्याच्यामुळे त्या मागणीकरता आम्ही आत्ता पायऱ्यांवर आंदोलन केलं. आणि त्या मेळाव्यात 15 ऑगस्टपर्यंत जर नावाचा फेरविचार झाला नाही तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम पूर्ण बंद करावं असा ठराव त्या ठिकाणी सर्व भूमिपुत्रांनी घेतला आहे. त्या दिवशी सर्व मंडळी व्यासपीठावर होती आणि आता 15 ऑगस्टनंतर एअरपोर्टचं काम बंद होणार हे जर शासनाने वेळेत त्याच्यात दखल घेतली नाही तर ते काम बंद होईल आणि त्याच्यावर भूमिपुत्रांना कोणीही आरोप करू नये ही आमची विनंती आहे.